दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे देवडी तालुक्यातील नाचणगाव कोरोना संक्रमित लोकांचा हॉटस्पॉट बनत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे शारीरिक तापमान व ऑक्सिजन मोजणे गरजेचे बनले आहे. या परिस्थितीत आरोग्य विभागाला आवश्यक असलेल्या साधन साहित्य 7 मे रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र नाचणगाव येथे ग्रामपंचायत तर्फे आशा सेविका यांना पल्स ऑक्सिमीटर आणि थर्मल स्कॅनर वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच नीलिमा राऊत, उपसरपंच संजय पवार, मोहन नावाडे, अनिता देवतडे, दुर्गा नेहारे, अमर जनबंधू, योगिता नांदेडकर, विनोद गावंडे, माया जीवतोडे, तुषार पेंढारकर, राहुल गायकवाड, सर्व नाचणगाव ग्रामपंचायत सदस्य अशोक इंगळे, पंचायत समिती सदस्य विलास घावडे, ग्रामविकास अधिकारी नाचणगाव, वैद्यकीय अधिकारी ताम्हणकर, आशा सेविका आणि सर्व आरोग्य कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते संजय देवगडे, राजू आटे, संजय तिवरे, शब्बीर पठाण या कार्यक्रमात सहभागी झाले होते. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.